आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। खरं तर मुंबईवरून किंवा पुण्यावरून येताना प्रवाशांना सावंतवाडीपर्यंत बुकिंग देऊन पैसे घेऊन तिकीट दिलं जातं। सावंतवाडीपर्यंतचे पैसे घेतले जातात, मात्र प्रवाशांना झराप 0 पॉईंट किंवा मळगाव पुलावरती पहाटे सोडलं जातं। गणेश चतुर्थीजवळ आल्यानं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। याबाबत RTOना विचारले असता त्यांनी सर्व गाड्या सावंतवाडीतून वळवण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे। यासाठी विशेष पथक झराप 0 पॉईंट या ठिकाणी RTO विभागाकडून तैनात करण्यात आलं आहे। पाहूयात। नमस्कार, मी प्रसाद पाताडे कोकण सात लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं सावंतवाडीला जाणारा जो झारापचा 0 पॉईंट आहे, या ठिकाणी RTOचं एक पथक जे आहे ते तैनात केलेलं आहे। खासगी बस चालक जर सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशाला झाराप 0 पॉईंटवर उतरून त्याला रिक्षाने जाण्यासाठी प्रवृत्त करत असतील, तर अशा बस चालकांना या ठिकाणी ती गाडी घेऊन त्या प्रवाशाला सावंतवाडीत सोडण्यासाठी ही मोहीम आखण्यात आलेली आहे। आपण या चित्रामध्ये पाहू शकता, पोलीस जे आहे ते अशा पद्धतीनं जी गाडी आहे त्यातून उतरणाऱ्या प्रवाशाची जी आहे ती चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना आपण नक्की सावंतवाडीला जाणार की झारापलाच उतरणार आहात अशी चौकशी केली जात आहे, त्याची नोंदसुद्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत, ते त्याची नोंद ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी हे जे खासगी बस चालक आहेत त्यांना चाप या निमित्ताने बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपला गौरी गणपती जो सण आहे ना, त्याच्यात जे मुंबई आणि पुण्यावरून जे बसेस येतात आणि ते गोव्याकडे जे जातात, जे झारापला जे प्रवासी उतरणार आहेत, तर जे झारापला उतरून ज्यांना सावंतवाडीला जाणार आहेत, तर त्या बस सावंतवाडीला न जाता डायरेक्ट गोव्याला जात असतील नॅशनल हायवेने, तर त्यासाठी आम्ही दिनांक 15/9 ते 19/9 या दरम्यान आम्ही सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत आम्ही आमचे स्क्वॉड नेमलेलं आहे। तिथं प्रत्येक बस आम्ही थांबवणार, त्यामध्ये त्या प्रवाशांना विचारणार कोणाला सावंतवाडीला वगैरे जायचं आहे का, तर जायचं असेल तर ती बस आम्ही सावंतवाडी मार्गे पाठवणार आहे आणि प्रवाशाला आम्ही तसं म्हणजे तिथे उतरून देणार नाही आणि त्याला वारावर सोडणार नाही। जर कोणी अशी कोणी बसवालक त्यांना जर प्रवाशांना झराप फाटावर सोडत असेल तर त्याच्यावर आम्ही लगेच कारवाई करणार आहे। एकंदरीत गेले अनेक वर्ष जेव्हापासून झराप पत्रादेवी बायपास सावंतवाडी सोडून 10 किलोमीटर वरून गेला तेव्हापासूनची जी समस्या आहे ती सर्वसामान्य माणसाला प्रचंड हानिकारक आणि त्रासदायक आहे। एकंदरीत गोष्ट ही गोष्ट वस्तुस्थिती पाहता जर असं बघितलं तर काँग्रेस पक्ष किंवा इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा विविध संस्थेचे सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जागोजागी गेली अनेक वर्ष ही बाब लक्षात आणून दिलेली आहे, परंतु मला एक गोष्ट कळत नाही की हे प्रशासन असेल, RTO असेल, पोलीस प्रशासन असेल, ही चाकरमणी किंवा सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती का खेळत आहे हा प्रश्न सर्वसामान्य माणसांमध्ये आहे। की जर चाकरमणी सकाळी जर 4 वाजता एखादी कुटुंब समजा त्या 0 पॉईंट वरती किंवा मळगावच्या हायवे वरती पुलावरती उतरलं तर 100% तिकडे अंधार असतो, तिकडे गाडीची व्यवस्था नसते आणि दुसरं म्हणजे कोणीही मनुष्य नसतो आणि बस चालक त्या ठिकाणी त्यांना उतरवून चालत राहतात का, ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्या ठिकाणी जर समजा एखादा हादसा घडला, लुटालूट झाली, अतिप्रसंग झाला, अत्याचार झाला, तर त्याला मदतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी कोण येण्यासाठी मनुष्य नसतो अशी परिस्थिती असताना गेले अनेक वर्ष प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही RTO असेल, पोलीस प्रशासन असेल, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं की ही बाब गंभीर आहे, तुम्ही सक्त प्रत्येक बस चालकांना आणि ट्रॅव्हल्स जे एजन्सी आहेत जे जाताना सावंतवाडी मार्गे येतात पॅसेंजर घेऊन जातात, परंतु ज्या मुंबई मधून तिकीट घेतल्यानंतर ते तिकीट व्हाया सावंतवाडी असं केलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं, त्या लोकांना बस चालक आपल्या मनोपालीने जबरदस्तीने त्या ठिकाणी 0 पॉईंट किंवा मळगावच्या ब्रिज वरती सोडून
बायपास ने निघून जातात पण याच्याकडे प्रशासन कुठल्याही प्रकारचे दखल घेत नाही। पण इथून पुढे अशा पद्धतीचं जर सामान्य माणसाला त्रास झाला, जर समजा कोणावरती अतिप्रसंग झाला, जर लुटालुटीचे प्रसंग घडले, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या बस चालक बस मधून तो पॅसेंजर आलेला असेल त्या पॅसेंजर बस मालकावरती गुन्हा रजिस्टर व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाची आहे। या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी मागच्या वर्षी पण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आरटीओना सक्त इशारा दिलेला होता, त्यावेळी त्यांच्यानी या प्रसंगी प्रत्येक बस चालक आणि ट्रॅव्हल एजन्सींना नोटीस बजावलेली होती का, परंतु यावर्षी तशा पद्धतीची नोटीस आजपर्यंत ट्रॅव्हल्स एजन्सी किंवा बसच्या मालकांना आलेली नसल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही इशारा देतो, आरटीओ असेल किंवा प्रशासन असेल, जर सामान्य माणसाला त्रास झाला आणि येताना जर समजा जर जाताना तुम्ही सावंतवाडी मार्गे पॅसेंजर घेऊन जाऊ शकता, तर येताना त्या तिकिटामध्ये नमूद केलेलं असताना सुद्धा तुम्ही सावंतवाडीला 10 किलोमीटर मागे सोडून सामान्य माणसाला काळोखात अंधारात तुम्ही सोडून निघून जाता अशा पद्धतीचं जर समजा इथून पुढे कुठच्याही प्रसंगाने तक्रार आली तर सगळ्यात पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ च्या कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जाईल आणि सगळ्यात पहिल्यांदा जा विचारेल अशा पद्धतीची भूमिका आज सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाची आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।